जर तुमच्या मुंड्यात घोळ येत असेल तर तुम्ही ब्लाउज चुकतोय असा ग्रह करून घेऊ नका. एवढ्या चुकण्या जर तुमच्या ब्लाउजला येत असतील तर इट्स ओके. नमस्कार, मी सायली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आजचा विषय की मुंड्यामध्ये घोळ. खूप जण प्रश्न विचारतात की मुंड्यामध्ये घोळ येतो तर काय चुकत असेल. तर याचं एका वाक्यात उत्तर हे बिलकुल देता येणार नाही. याआधी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्हाला दिसतंय. तर मी त्यामध्ये मी शिवलेले ब्लाऊज सुद्धा घालून दाखवलेले आहे, तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्यामध्ये मी कारण आणि उपायाचं सोल्युशन दिलेलं आहे. तर आज थोडंसं वेगळं मी सांगणार आहे मुंडाखोलीतल्या घोळाबद्दल. तर बऱ्याच वेळा असं वाटतं की मुंड्यात घोळ येतोय म्हणजे आपलं ब्लाऊज चुकलंय, तर असं नाही. कारण काय होतं की जर तुम्ही टेलर असाल, कस्टमरचे ब्लाऊज शिवत असाल, तर प्रत्येक कस्टमरला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर प्रत्येकाचा बांधा वेगवेगळा असतो. जरी छातीचा आकार जरी सेम असला, छातीचं माप जरी सेम असलं, तरी हा जो गोलाकार आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. काहींचे खांदे ब्रॉड असतात, बऱ्याच जणांचा हा जो खांद्याचा उतार आहे त्यामध्ये कमी जास्तपणा असू शकतो. माझा जो खांदा उतार आहे तो आणि तुमचा खांदा उतार यामध्ये बदल हा असू शकतो, जरी छातीचं माप सारखं असलं तरी. आणि प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असताना सुद्धा आपण मुंडाखोली आणि शोल्डर हे सेमच घेतो सगळ्यांना, ठीक आहे. तर साहजिक आहे की जर आपण एकच गणित वापरत असू आणि बांधे जर वेगवेगळे असतील तर थोडंफार इकडे तिकडे हे होणारच. दुसरी गोष्ट म्हणजे ब्लाऊज जे आपण शिवतो ते अंगात घातलं गेलं पाहिजे आणि काढता आलं पाहिजे, इतकं आपल्याला ठेवावं लागतं. सैलसर आपण ठेवतो ते गणित आपल्याला शिकवलं जातं जेव्हा आपण ब्लाऊज ही आखणी करतो तेव्हा. जर तुम्ही अगदी टाईट ब्लाऊज शिवलं तर ते घातले जाणार नाही आणि काढलंही जाणार नाही आणि अनकम्फर्टेबल होईल, असं डाचेल ते ब्लाऊज, ते वेगळंच. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काही वर्षापूर्वी जर तुम्हाला लक्षात असेल तर वेल्वेटचे ब्लाऊज यायचे, ते वेल्वेटचे ब्लाऊज हे स्ट्रेचेबल असायचे, ते फ्री साईजमध्ये असायचे आणि सगळ्यांनाच बसून जायचे ते, कारण ते कापड स्ट्रेचेबल होतं. तर आपण जे ब्लाऊज शिवतो अस्तरचे, बिना अस्तरचे, त्याचं प्रत्येकाचं कापड वेगवेगळं असतं. काही नेटचे असतात, काही बिना अस्तरचे तागातले कापड असतात, काही 2x2 असतात, काही ब्रोकेटचे असतात. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल, तेही वेगवेगळ्या बांधाच्या स्त्रियांचे, तर त्याच्यामध्ये थोडाफार आपल्याला फरक हा करावा लागतो बांधानुसार आणि कपड्यानुसार, ठीक आहे. तर जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल आणि मुंड्यात घोळ येत असेल, याचा अर्थ तुमचं ब्लाऊज चुकतंय आणि तुम्ही ब्लाऊज शिवूनच सोडाल असं करायचं नाही. तर थोडे थोडे बदल हे करत जायचे व्यक्तीच्या बांधानुसार. त्याचप्रमाणे बाही फ्रंटला जोडताना तुमचं काहीतरी चुकलेलं असू शकतं, म्हणजे तुम्ही बाही ओढलेली असू शकते. बाही जर पुरत नसेल तर तुम्ही बाही ओढली असेल, किंवा मग शोल्डर जर उतरत असेल तरी सुद्धा इथे घोळ येतो. असे वेगवेगळे कारण मी त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत, ते डिटेलमध्ये व्यवस्थित पॅटर्न दाखवून आणि ब्लाऊज घालून सुद्धा, तर ते तुम्ही बघू शकता. या व्हिडिओमधून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जशी तुम्ही प्रॅक्टिस करत जाल तसं तुमच्या हाताला एक परफेक्शन येत जाईल. तर तुम्ही जितके जास्त ब्लाऊज शिवाल तितकं सुधरत जाईल तुमचं. फक्त तुम्ही प्रत्येक ब्लाऊजमध्ये ज्या आधीच्या चुका आहेत त्या सुधारल्या पाहिजेत. तर आता मी तुम्हाला काही फोटो दाखवते, त्यामध्ये तुम्ही बघा की हाताची पोझिशन कशी आहे, किती चुण्या आहेत मुंड्यामध्ये आणि बाहीला किती चुण्या आहेत ते बघा. मॅक्झिमम चुण्या इथेच असतात, त्या दिसतात, आणि लेफ्ट साईडच्या तरी दिसत नाही पदरामुळे, पण राईट साईडच्या ह्या दिसून येतात. तर जे फोटो आहेत ते सेलिब्रिटीजचे आहे आणि ते काय आपल्यासारख्या लोकांकडून ब्लाऊज शिवत नाही, ते खूप चांगल्या टेलरकडून ब्लाऊज शिवतात. तरीसुद्धा त्यांच्या मुंड्यामध्ये घोळ येतात आणि ते ब्लाऊज घालतात. जर तुमच्याकडे कस्टमर येत असेल की इथे घोळ येतोय, इथे आलं नाही पाहिजे वगैरे वगैरे, तर त्यांना तुम्ही एक समजून सांगा की जर ब्लाऊज अंगात घातलं गेलं पाहिजे असेल तर आम्हाला थोडंसं हे सेल ठेवावं लागतं, त्यामुळे तुम्ही हात वर करू शकता, खाली करू शकता. जर आम्ही अगदी टाईट शिवलं तर तुम्हाला असंच्या असं चालावं लागेल आणि ते काय होत नाही. समारंभात वगैरे जे ब्लाऊज शिवले जातात, समारंभात लग्नात वगैरे जे ब्लाऊज घातले जातात त्यांना काही आपण सरळ उभं राहत नाही, हातवर करून नाचलं जातं, वस्तू उचलली जाते, खाली वाकावं लागतं. तर त्या दृष्टीने आपल्याला थोडंसं जे गणित आहे आपल्याला शिकवलं गेलेलं, ती की थोडंसं सैलसर हे ठेवायचं जे बरोबर येतं,
तर थोड्याफार चुण्या ह्या कपड्याच्या फरकामुळे येऊ शकतात. तर म्हणजे तुमचं ब्लाऊज चुकलं असं नाही, तर ही तर तक्रार तुमच्याकडे घेऊन येत असेल कस्टमर की चुण्या येत आहेत इथे, मागे येत आहेत, इथे येत आहेत. तर थोड्या चुण्या असतील तर तुम्ही त्यांना समजवून सांगायचंय, आणि जर खूप जास्त चुण्या असतील, त्यांना अनकम्फर्टेबल वाटत असेल, तर मग तुम्हाला तुमच्या शिवणामध्ये बदल करायची गरज आहे. तर पहिला फोटो बघा. तर या फोटोत बघा, दोन्ही ब्लाऊजला बाहीला चुण्या दिसत आहेत, आणि इथे सुद्धा हात जो आहे तो अशा पद्धतीने त्यांचा वळलेला आहे दोघींचा. पण जर कदाचित हात वर केला तर इथे चुण्या दिसणार नाही, आणि जर असं असताना जर इथे चुण्या नसतील म्हणजे त्यांना कदाचित हात वरती करता येणार नाही. तर त्यामुळे हाताची पोझिशन तुम्ही बघायची आहे फोटोमध्ये व्यवस्थित. आता या फोटोमध्ये बघा, हे ब्लाऊज थोडं चुकलेलं आहे कारण इथे चुण्या दिसत आहे. ठीक आहे, या चुण्या दिसल्या नाही पाहिजे. इथे जर दिसत असतील जशा या टॉपला आहेत त्या ते ठीक आहे, या ज्या चुण्या दिसतात त्या ज्या आहेत त्या हात खाली वर केल्याने कमी जास्त होतात. पण इथे जर चुण्या येत असतील म्हणजे तुमचं काहीतरी चुकलेलं आहे. या ब्लाऊजमध्ये हाताची पोझिशन बघा कशी आहे, त्यामुळे ह्या चुण्या आहेत. हा हात वरती किंवा असा असता तर कदाचित चुण्या दिसल्या नसत्या. त्यानंतर हे बघा, सेलिब्रिटीजचे सगळे फोटो आहेत आणि त्यांच्यासुद्धा थोड्याफार चुण्या आहे, आणि तुमच्यासुद्धा चुण्या थोड्याफार येतच असतील. याचं कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की कपडा कुठला आहे आणि शरीराचा बांधा कसा आहे याच्यावरती या गोष्टी अवलंबून असतात. अगदी टाईट ब्लाऊज शिवून आपल्याला चालत नाही, थोडंसं सैल शिवावं लागतं की ज्यामुळे आपण हाताची पोझिशन पुढे मागे करू शकू. त्यामुळे ह्या चुण्या ह्या येणारच, तुमचं ब्लाऊज चुकतं आहे असं नाही. जर इथे चुण्या असतील, आता हा फोटो बघा, विद्या बालनचा गोल्डन कलरचा येलो गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे, इथे बाहीला चुण्या आहेत. माझ्या मते तरी हे बाही जोडताना चुकलंय. बाहीला चुण्या असतील तर तुमचं बाहीमध्ये चुकलेलं आहे, आणि इथे फ्रंटला चुण्या असतील तर तुमचं फ्रंटमध्ये चुकलेलं आहे. ठीक आहे, आता या ब्लाऊजमध्ये ह्यांनी हात असा ठेवलाय, विद्या बालन यांनी हात असा ठेवलाय म्हणून चुण्या नाहीये. कदाचित त्यांनी हात असा ठेवला असा केला तर चुणी येऊ शकते. त्यानंतर हे येलो कलरचं बघा, इथे चुण्या आहेत. त्यानंतर बाहीला सुद्धा चुण्या आहेत. बाही थोडीशी सैल आहे त्यामुळे या चुण्या आहेत. तर थोडं सैल हे आपल्याला ठेवावं लागतं. आणि मी जे स्वतःसाठी जे ब्लाऊज शिवते ते अगदी टाईट नाही शिवत. मला टाईट कपडे अजिबात आवडत नाही, तर मी थोडं सैलच शिवते. त्यानंतर हे बघा, हे ब्लाऊज आहे बोटनेकचं, यामध्ये सुद्धा बाहीला चुण्या आहेत. या त्या फोटोमध्ये ज्या चुण्या दिसत आहेत त्या इथून इथे मुंड्याकडे गेलेल्या आहेत. म्हणजे इथे बाही जोडताना ओढली गेलेली असेल किंवा बाही कमी पडत असेल आणि ती ओढून ताणून जोडली गेली आहे म्हणून ही चुणी आली असावी असा माझा अंदाज आहे. सेम ब्लाऊज बघा दुसऱ्या फोटोमध्ये, इथे जरा कमी चुण्या आहेत कारण हाताची पोझिशनमध्ये फरक आहे. ठीक आहे, थोडासा फरक आहे, खूप नाही आहे फरक. जास्त करून हे जे बंद गळ्याचे ब्लाऊज असतात त्याला आपण थोडंसं सैल ठेवतो कारण अगदी ते बंद होऊ नये म्हणून. त्यामुळे थोड्याफार चुण्या या येतात जेवढे पण तुम्ही आता पुढे पण बघाल. बंद गळ्याचे छोटा गळा असलेले त्यांना इथे चुण्या आहेच. आता हे ब्लाऊज बघा, हे ब्लाऊज छान बसलेले आहे, फक्त इथे छोटीशी चुणी येते. आता अशी छोटीशी चुणी आलेली जर तक्रार तुमच्याकडे कस्टमर घेऊन येत असेल तर तुम्हालाही कदाचित वैताग येत असेल की आता पूर्ण ब्लाऊज शिवला आता काय करायचं. तर कदाचित हा जो फ्रंट आहे ब्लाऊजचा, जो फ्रंट आहे, बाही नाही, बाही अगदी बरोबर आहे, पण फ्रंट जो आहे तिथे थोडंसं मुंडा हा जो आहे तो कट केला पाहिजे असं मला वाटतं. आता मी जे सांगते मला वाटतं प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. तर जो मुंडा आहे पुढचा फ्रंटचा तो म्हणजे पाव एक इंच कापला तर कदाचित ही चुणी येणार नाही. तर आता हे जे गोल्डन ब्लाऊज आहे त्यानुसार ज्यांनी ब्लाऊज घातलंय त्यांचा बांधा माझ्यासारखा असू शकतो, म्हणजे तब्येत जी आहे ती माझ्यासारखी असू शकते. तर काहींचे माझे हात बारीक आहे, बऱ्याच जणांचे हात जाड असतात आणि बाकीचं लहान असतं, धड जे आहे ते लहान असतं. आणि काहींचं जे असतं माझ्यासारखं की हात खूपच बारीक असतात. तर असा खूप बदल असतो प्रत्येकाच्या शरीरामध्ये, त्यानुसार आपल्याला पण बदल करावे लागतात ब्लाऊज शिवताना आणि कटिंग करताना. त्यानंतर हे बघा, आता हे करिश्मा कपूरचं ब्लाऊज आहे, तिच्या सुद्धा ब्लाऊजला इथे तुम्हाला दोन चुण्या दिसत आहे. एवढ्या चुण्या जर तुमच्या ब्लाऊजला येत असतील तर इट्स ओके, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही बरोबर शिवताय. हळूहळू प्रॅक्टिसने तुमच्या ह्या सुद्धा चुण्या चालल्या जातील. आता हे ब्लाऊज बघा, हे तर चक्क दिसतंय की हे थोडंसं चुकलेलं आहे, एवढ्या चुण्या नाही आल्या पाहिजे. ठीक आहे, करिश्मा कपूरचं जे दाखवलं मी तेवढ्या ठीक आहे, कारण की तेवढा सैलसर पण आपल्याला ब्लाऊजमध्ये हवा हातवर कमी करण्यासाठी.
हे तर खूप जास्तच ऊन आहे, कापड खूप एक्स्ट्रा झालेलं आहे इथे फ्रंटला आणि बाहीला सुद्धा. आता हे ब्लाउज बघा, रेड कलरचं आपल्याला बघताना खूप छान दिसतंय ते, की एक पण चुणी नाही आहे, हात वर आहे. पण त्यांना कदाचित खूप टाईट झालेलं असू शकतं, पूर्ण हात वर एकदम असा नाही करू शकत ते, असा करू शकतात. तर यांनी जर हात खाली केला तर कदाचित एखाद दुसरी चुणी ही असू शकते. त्यानंतर इथे बघा, बाहीला बऱ्यापैकी चुण्या आहे. कापडाचा प्रकार पण तुम्ही बघा, हे सुद्धा बंद गळ्याचे ब्लाउज आहे, याला सुद्धा इथे चुणी आहे. मॅक्झिमम बाहीला चुण्या आहेत, म्हणजे बाही जोडताना चुकलेली असू शकते. त्यानंतर जे आपण आता हात वर करून जे ब्लाउज बघितलं तेच हे दुसरं आहे. तर याला बघा, जसं मी म्हटलं हात खाली केल्यावरती चुण्या असू शकतात, तर इथे इथे सुद्धा बाहीला चुण्या आहेत. त्यानंतर इथे पण बघा, हे ब्लाउज एकदम छान आहे, पण इथे इथे थोडीशी चुणी दिसते. अशा छोट्या छोट्या चुण्या घेऊन जर कस्टमर येत असेल तर त्यांना तुम्ही समजवून सांगा, त्याच्यात काहीच बदल करू नका ब्लाउजमध्ये. थोडंसं त्यांना समजवून सांगा की थोडंसं आम्हाला असं सैल ठेवावं लागतं. अगदी टाईट फिटिंगचं ब्लाउज आपण कधीच शिवू शकत नाही. तर असं होऊ शकतं, तर चुण्या येत आहेत याचा अर्थ असा नाही की तुमचा ब्लाउज चुकलेला आहे. आपल्याला कपड्यानुसार, शरीराच्या बांधानुसार ब्लाउज सैल ठेवावा लागतं आणि थोड्या चुण्या या येतातच, तरच हात खाली वर करता येईल. ठीक आहे, तर हे तुम्हाला कस्टमरला समजवून सांगायचं आहे. तुम्ही एक एक फोटो बघा आणि माझं बोलणं सुद्धा ऐका. आता हे ब्लाउज बघा, हे ब्लाउज खूप छान बसले, थोड्याफार चुण्या या येणारच आहेत, हे तुम्ही लक्षातच घ्या. आता हे ब्लाउज एकदम छान बसलेला आहे. तर हे जे फोटो आहे त्या फोटोवरून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की जर तुमचा मुंड्यात घोळ येत असेल तर तुम्ही ब्लाउज चुकतंय असा ग्रह करून घेऊ नका. कस्टमर जर तुमच्याकडे येत असेल की घोळ येतोय, इथे चुणी येते, एखाद दुसरी चुणी असेल, तर तुम्ही त्यांना समजवून सांगा, त्याच्यात काही बदल करू नका. एखाद दुसरी चुणी असेल आणि तुम्ही बदल केला तर ते जास्तच बिघडून जायचं, ब्लाउज खूप टाईट होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित विचार करून हे बदल करा ब्लाउज मध्ये रिपेअर करताना. जर इथे खूप जास्त घोळ असेल तर तुम्ही हा जो फ्रंट आहे त्याचा 1/4 इंच कापा, खूप जास्त नाही कापायचा. ते पण फ्रंट, बाहीला हातच नाही लावायचा. कारण बऱ्याच वेळा तुम्ही जो बाहीचा जो फिशकट असतो असावाला, तो जर कापायला गेलात आणि काहीतरी वेगळंच व्हायचं, त्यामुळे शक्यतो बाहीला हात लावू नका, फ्रंटला लावायचा. आणि 2-4 चुण्या असतील, एखाद दुसरी चुणी असेल, तर तुम्ही कस्टमरला समजवून सांगा की थोडंफार आम्हाला ठेवावं लागतं, ज्यामुळे तुम्ही हात खालीवर करू शकता. आणि आधीचं जे व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला व्यवस्थित आणखी सांगितलेलं आहे, तर ते सुद्धा बघा, लिंक तुम्हाला कमेंटमध्ये मिळेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.